सायखेडा येथील पूरग्रस्त नागरिकांना लासलगाव येथील शिवसेना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ क्रांती मित्र मंडळ लासलगाव यांच्या माध्यमातून सायखेडा येथील जिल्हा परिषद शाळा जनता इंग्लिश स्कूल श्रीरंग मंगल कार्यालय या ठिकाणी पूरग्रस्त विस्थापित कुटुंबियांना हलविण्यात आलंय. हरिभक्त पारायणकार वैकुंठवासी मुरलीधर रसाळ यांच्या स्मरणार्थ लासलगाव मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर रसाळ यांनी 180 कुटुंबातील 650 पूरग्रस्त नागरिकांना भोजनाची व्यवस्था केली होती. तसेच पूरग्रस्त नागरिकांना क्रांती मित्र मंडळाच्या वतीनं 2 दिवसांचे बिस्किट आणि फळांचं वाटप करण्यात आलं. सायखेडा येथील पूरग्रस्त नागरिकांना धीर देऊन जेवण बिस्किट फळांचं वाटप करण्यात आलंय. यावेळी शिवसेना येवला लासलगाव विधानसभा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील, सायखेडा येथील समाजसेवक जगन कुटे, नायब तहसीलदार शिंदे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चारुसकर, गटप्रमुख विलास वाघ, उपशहर प्रमुख सद्दाम शेख, शाखा प्रमुख संतोष पवार, युवा सेनेचे संतोष गोरे, मुंबईचे शिवसैनिक किरण करपे, प्रतीश सपकाळ, उमेश अधिकारी, प्रदीप मोगरे, विजय मदाने यांसह सायखेड्यातील नागरिक उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये, लासलगाव.